चुकी ठरत आहेत. नक्की. सागर, काही वेगवेगळ्या क्षणासाठी आपल्याला थांबवते. आशिष शेलार भाजपचे नेते, पत्रकार परिषद त्यांची सुरू झाली आहे, थेट प्रक्षेपण. पण ज्या पद्धतीने राणे साहेबांना अटक केलं यामध्ये तीन गोष्टी प्रमुखता स्पष्ट होत आहेत. नंबर एक, त्या आयपीएस अधिकाऱ्यांवर सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांचा दबाव केवढा आहे. नंबर दोन, अनिल परब हे काही गृहमंत्री नाहीत आणि त्यामुळे सन्माननीय शरद पवार साहेबांनी कधीतरी नाराजगी व्यक्त केल्याचं आम्ही वर्तमानपत्रात एक वाचलं होतं की गृह खात्यामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे त्यामध्ये अनिल परब हस्तक्षेप आणि घुसखोरी कशी करतायत हा मुद्दा क्रमांक दुसरा आहे. आणि त्यापेक्षाही गंभीर मुद्दा हा आहे की जी आमची माहिती आहे की ज्यामध्ये अँटीसिपेटरी बेल अर्ज 4:30 नंतर निकाली निघाला तो अर्ज आधीच मंत्री महोदय सांगतात की नाकारण्यात येणार आहे, याचा अर्थ दलालांमार्फत कोर्टाकडे किंवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचा मंत्री महोदयांनी प्रयत्न केलेला दिसतो आहे. ही शंका दाट आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा उल्लेख आहे, याचा अर्थ मुंबई उच्च न्यायालयाचा तर हा बदनामी आणि अपमान करण्याचा प्रकार आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये अंतिमतः आयपीएस अधिकारी केंद्राला जबाबदार असतात. नारायण राणे साहेब केंद्रीय मंत्री आहेत आणि राज्याचे एक मंत्री आयपीएस अधिकाऱ्यांशी केंद्रीय मंत्र्यांच्या अटक होण्याआधी सुद्धा अटकेबाबत कोर्टात ते नाकारण्यात येईल असा निवाडाच घोषित करतायत. हे सगळं प्रकरण संशयास्पद आहे. यात आयपीएस अधिकारी आणि राज्यातले मंत्री यांचं फोनवर काय बोलणं झालं, राज्याचे मंत्री अनिल परब आणि न्याय निवाडा करणाऱ्या संस्था यांच्याबद्दल गैरसमज पसरवण्याची भूमिका त्यांची काय, या सगळ्या प्रकरणात निवाडा होण्याआधीच निकाल जाहीर करण्याची राज्याच्या मंत्र्यांची भूमिका ही न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची वेळ आली आहे की सीबीआय चौकशी का करण्यात येऊ नये मंत्र्यांसहित अधिकाऱ्यांची, अनिल परब सहित तितक्या स्थानिक आयपीएस अधिकाऱ्यांची काय बोलणी झाली, काय संदेश झाले, कोणाशी बोलणं झालं, अर्ज होण्याआधी निवाडा का आला. आणि हे सगळं केंद्रीय मंत्र्याबाबत होत असल्यामुळे सीबीआयची चौकशी करण्याची वेळ आली आहे असं आमचं त्यातलं म्हणणं आहे. जो कालपासून आम्ही सगळा तमाशा पाहतोय, खरं तर माननीय नारायणराव राणे साहेबांच्या वक्तव्यावर हा राग आहे का नाही हा सवाल आमचा आहे. दाखवला जातोय राग वेगळा. मी त्या विवादित वाक्यावर भाष्य करणार नाही कारण देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदी बसलेल्या व्यक्तीच्या बाबतीत संयम ठेवला पाहिजे भूमिका पक्षाची स्पष्ट केली आहे. पण ज्या पद्धतीने राणे साहेब या आधी बोललेत, त्यांच्या शैलीने बोललेत, यावेळेला हा आकांड तांडव करण्याचा प्रयत्न म्हणजे राणे साहेबांच्या त्या वाक्यावरचा राग नसून माननीय मुख्यमंत्री महोदयांची स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या बाबतीतल्या अज्ञानाला उघड झाल्याचा थैथैट आहे. स्वतःचं अज्ञान एक्सपोज झालं
ते लपवायचं कसं म्हणून चा थैथैट आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, 15 ऑगस्ट चा कार्यक्रम सरकारी कार्यक्रम, ती क्लिप दाखवते की मंत्रालयासमोरचा कार्यक्रम महाराष्ट्राला संबोधित करतायत आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला संबोधित करताना हा हिरक महोत्सव आहे का अमृत महोत्सव याच्याबद्दल शंका मनात निर्माण करतायत, अज्ञान जाहीर करतायत, हे जाणून बुजून केलं जातंय का अजाणतेपण ते झालंय। या देशातील स्वातंत्र्य सैनिक, देशभक्त नागरिक, सरकारी अधिकारी, पॅरामिलिटरी फोर्सेस या सगळ्यांसाठी जो दिवस देशाच्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाचा अभिमानाचा आहे, त्या बाबतीत मुख्यमंत्री महोदय सरळ सरळ खोटं विधान करतायत, हिरक महोत्सव की अमृत महोत्सव, आपलं अज्ञान दाखवतायत, मागे मुख्य सचिवांना विचारतायत, हे अख्ख्या देशाने पाहिलं आणि त्यामुळे हे लपवण्याचा त्यांचा थैथैट आहे। आमचा माननीय मुख्यमंत्र्यांना एकच सवाल आहे, या आपल्या झालेल्या घटनेची आपण देशाची आणि महाराष्ट्राची क्षमा याचना करणार आहात का? हिरक महोत्सव का अमृत महोत्सव अशा पद्धतीने आपल्या देशातल्या स्वातंत्र्य दिनाबद्दल गैरसमज, अपसमज आणि अपमान हा कोणी जाणून बुजून किंवा अन्यथा करत असेल त्याचं स्पष्टीकरण होणं आवश्यक आहे आणि स्पष्टीकरणात काही आलं जाणीवपूर्वक असो वा अजाणतेपणे तरी जनतेची क्षमा याचना करणं अपेक्षित आहे। मुख्यमंत्री महोदय 75वा अमृत महोत्सव विसरतायत आणि म्हणून आम्ही आज कार्यक्रम घोषित करतो आहोत। भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना 75,000 पत्र लिहिणार आहेत। हा भारत देशाचा 75वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे, कृपया लक्षात ठेवा। अशा स्वरूपाची 75,000 पत्र, कारण मुख्यमंत्र्यांनी विसरू नये आणि त्याही पलीकडे जर मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात राहणार नसेल तर पुढच्या टप्प्यात युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांना गांधीगिरी करून म्हणजे फुलं पाठवून नाही, फुलांचे काटे पाठवून, बोचतील असे काटे पाठवून त्यांना या गोष्टी लक्षात ठेवण्याच्या साठीचं प्रयत्न युवा मोर्चा करणार आहे। फूल नाही भेजेंगे, काटे भेजेंगे। या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका स्पष्ट करावी। तिसरी भूमिका लक्षात अशी येते ती म्हणजे 15 ऑगस्ट नंतर किंवा त्या दरम्यान काही महत्त्वाच्या दुर्दैवी घडामोडी झाल्या। सुभाष जाधव नावाच्या एका शेतकऱ्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघातील जे आहेत त्या सुभाष जाधव यांनी विष पिऊन शेतकऱ्याने कंटाळून या सरकारच्या धोरणाला आणि न होणाऱ्या मदतीला कंटाळून आत्महत्या केली। 22 ऑगस्टला त्याचा मृत्यू झाला। त्याच दरम्यान 21-22 ऑगस्टच्या दरम्यान इंदापूर तालुक्यामध्ये शिवाजी कृष्णा चिमळकर, इंदापूरमधील शिवाजी कृष्णा चिमळकर या व्यक्तीने सुप्रिया सुळेच्या समोर त्याचा ऊस जळून गेला, वीज पुरवठा खंडित झाला, मदत झाली नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला।
पालघर मधील आदिवासी काळू पवार दुर्दैव या महाराष्ट्राचं आहे। 500 रुपयाचं कर्ज स्वतःच्या मुलाच्या अंत्यविधीसाठी घेतलं आणि ते 500 रुपयाचं कर्ज फेडताना आलं म्हणून सावकाराने मार मार मारलं, त्याला कंटाळून त्या परिवाराने आत्महत्या केली। त्या आदिवासी कुटुंबाची आत्महत्या त्याच काळातली। अमरावतीत राजेश दानखेडे यांनी 22 ऑगस्टला व्यावसायिकाने आत्महत्या केली। हा सुभाष जाधव, शिवाजी चिमळकर, राजेश दानखेडे, काळू पवार या सगळ्या आत्महत्या ज्या आहेत दुर्दैवाने महाराष्ट्र राज्याच्या राज्यकारभाराला उद्विग्न कंटाळून परिसीमा गाठल्यामुळे आत्महत्या केल्या। जनक्षोभ वाढतोय, शंका मनात आमच्याही येते की हा जनक्षोभ जो वाढताय त्यापासून लक्ष भटकवण्यासाठी या पद्धतीचा तमाशाने आंदोलन शिवसेनेची लोक पूर्ण महाराष्ट्रभर करतायत। असंवेदनशीलतेचा कळस आहे। आत्महत्या करणाऱ्या मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवाने या मनस्थितीत असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याऐवजी गलिच्छ राजकारण केले जात आहे। शेवटला एकच गोष्ट पुन्हा सांगतो, नॉन कॉग्नायझेबल केस मध्ये तुम्ही अटक करण्याचा प्रयत्न केलाय, ज्यात गुन्हा बनतो की नाही प्रश्न आहे, त्या केसमध्ये केंद्रीय मंत्र्यावर आत घेण्याचा प्रयत्न तुम्ही केला, घेतलाय, सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट आम्ही करू, एवढं लक्षात ठेवा। धन्यवाद। मिलीभगत, सत्तेसाठी एकमेकाला गुळासारखं चिकटणं याच्या पलीकडे काय सांगणार। संयमाची आणि संस्कृतीची भाषा शिवसेनेची लोक करतायत, त्यांना आमचा सल्ला आहे। तशा अर्थाने असमर्थनीय अशा पद्धतीने माननीय शरदचंद्र पवार साहेबांना एका व्यक्तीने कानशिलात मारली, अख्ख्या देशाने पाहिलं। संयमाने शरद पवार साहेबांनी त्याला माफ केलं। संयमित माणसाबरोबर राहून सुद्धा संकोचित मनोवृत्तीचं दर्शन शिवसेनेची लोक आणि नेते करतात। वेळ झाली आहे सीबीआयची चौकशी करण्याची, आणि त्यामुळे याच्यात जी जी कायदेशीर प्रक्रिया असेल, आवश्यक असेल, ती आम्ही करणार। मुळामध्ये राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेची भीती सरकारला काय, आणि त्याहीपेक्षा माझ्या सरकारच्या तर मूलभूत मनात हा प्रश्न आहे आणि शंकाच आहे। कोकणातल्या कुठल्याही माणसाला सन्मानाचं स्थान कुठेही दिल्लीत मिळालं की उद्धव ठाकरेजींच्या शिवसेनेच्या पोटात दुखत। मग राणेसाहेब मुख्यमंत्री असतानाही त्याविरुद्ध उद्धव ठाकरेंनी षडयंत्र केलं होतं, त्याच्यावर आम्हाला भाष्य करायचं नाही। सुरेश प्रभूंना ज्या वेळेला उचित स्थान मिळालं कोकणातल्या आमच्या नेत्याला दिल्लीत, त्यांचा अपमान त्यावेळेला कार्यकारी प्रमुख म्हणून किंवा पक्षाचे नेते म्हणून उद्धवजींनी केलाय की नाही तुम्हाला माहिती आहे। आणि आता नारायणराव राणे साहेबांना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यावर कोकणाचा सन्मान झाला, उद्धव ठाकरेजीच्या शिवसेनेच्या पोटात दुखायला लागलं, हे सत्य आहे। आणि म्हणून या जन आशीर्वाद यात्रेमध्ये ज्या मी दुर्दैवी आत्महत्यांच्या प्रसंगात दुर्दैवाबद्दल सांगितलं, मध्ये सुभाष जाधव असतील, चिमळकर असतील, पवार असतील, अशा राज्य सरकारच्या कारभाराची लखतरं निघणार आहेत,
म्हणून थांबवण्याचा प्रयत्न असेल ते षडयंत्र असेल असं आमचं मत आहे। केंद्राच्या वतीने मी या ठिकाणी भूमिका मांडणं योग्य नाही, अपेक्षित नाही, करणार नाही। पण जसं महाराष्ट्रात पहिला केंद्रीय मंत्री अटक झाला किंवा अटक केला गेला तसं दुर्दैवानं म्हणावं असं वाटतं, या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंच्या महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आहेत की ज्यांनी भारताच्या स्वतंत्र दिनाच्या दिवशी अपमर्द केलेला आहे। त्याच्यानंतर हिरक महोत्सव का जाणून बुजून गेले, त्यांना मागून कोणी प्रॉन्ट केलं या बाबतीत तुम्ही बोललं पाहिजेत म्हणून त्यांच्या सहकारी पक्षात असलेल्या MIM लोकांनी पत्र लिहिलं होतं का? खुलासा त्यांनी करावा। केंद्र सरकारच्या वतीने मी इथे भाष्य करणं अपेक्षित नाही, करणार नाही। आज जी घटना महाराष्ट्राने पाहिली, एका केंद्रीय मंत्र्याला ज्या पद्धतीने अटक केलं जातंय, त्याला अटकेच्या अगोदर त्याच्या न्यायालयीन अर्जावर निवाडा दिला जातोय, ते डायबिटिक असताना त्यांना जीव दिलं जात नाहीये, त्यांची मेडिकल टेस्ट होत नाहीये, हा सर्व जो काही तालिबानी कारोबार आहे, या तालिबानी संस्कृतीशी मेळ ही आमची भूमिका असूच शकत नाही। ऐकून आलं पक्ष नेतृत्वाशी चर्चा करून निर्णय करू। राज्यातलं सरकार दबाव तंत्राचा अवैधनिक मार्गाचा वापर करते हे आमचा आरोपच आहे। आणि केवळ या घटनेपुरता नाही, तुम्ही म्हणालात ते खरं आहे, केंद्रीय मंत्र्याला अटक करणं, नॉन कॉग्नायझेबल ऑफेन्समध्ये होणाऱ्या ऑफेन्समध्ये अटक करणं, त्याआधी CBIला महाराष्ट्रात येऊ न देणं, ED आम्हाला नको, राज्यात त्याचा प्रयत्न नको, त्याआधी बोलणाऱ्या मंत्र्यांना निलंबित करणं, त्याआधी सोशल मीडियावर लिहिणाऱ्याचा डोळा फोडणं, त्याआधी जो चॅनेलवर बोलेल त्याला घरात घुसून अटक करणं, खरं तर तालिबान सुद्धा आत्महत्या करेल एवढे झुंडशाहीचे प्रयत्न आहेत। केंद्रीय नेत्यांच्या वतीने सरकारच्या वतीने मी भाष्य करू शकत नाही। नाही खरंच आहे ना, ज्या पद्धतीने कारवाईचं सिलेक्शन मधला व्यक्ती हे शोधला जात आहे, त्याचा अर्थ कायद्याचं राज्य, सर्वसमावेशक आणि समानतेच्या भूमिकेचं राज्य आणि राज्य कारभार आहे का, हा प्रश्नच निर्माण होतोय। आणि त्यामुळे यांच्या या धमक्यांना आम्ही घाबरत नाही, आंदोलन करणाऱ्यांना सांगतोय की तुम्ही पोलीस बाजूला ठेवून आंदोलनाला या, मग आपण दोन हात करू। आज जो व्हिडिओ क्लिप हमने आपके सामने दिखाई है उससे कुछ चीजें बहुत स्पष्ट होती है। ये वक्तव्य या रिकॉर्डिंग सम्माननीय मंत्री अनिल परब जी का
रत्नागिरी जिला के डीपीडीसी मीटिंग का भाग है। मेरी जानकारी के अनुसार डीपीडीसी की मीटिंग सुबह 11 बजे से शुरू होकर 1 बजे के पहले खत्म हुई और उस दरमियान 1 बजे के पहले ही सम्माननीय मंत्री अनिल परब ये कह रहे हैं कि केंद्रीय मंत्री नारायण राणे जी की जो अर्जी हाईकोर्ट और सेशंस कोर्ट में रिजेक्ट की गई है, रिजेक्ट होने वाली है। जानकारी 1 बजे के पहले दे रहे मंत्री अनिल परब जी, लेकिन कोर्ट की एंटीसिपेटरी बेल की प्रक्रिया आर्गुमेंट 4 बजे के करीब हुए है, तब शुरू हुई है। तो जिस कोर्ट में ना अर्जी गई ना दलील हुई, वो कोर्ट इसको पहले ही रिजेक्ट करेगा, इस प्रकार की जानकारी शिवसेना के मंत्री अनिल परब कैसे दे रहे हैं? उनको उसकी जानकारी कैसे मिली? वो झूठ बोल रहे हैं या न्यायिक व्यवस्था को वहां पर हस्तक्षेप करके छेड़खानी करने का प्रयास कर रहे हैं? एक जगह तो मुंबई हाईकोर्ट का उन्होंने नाम लिया है, ये तो मुंबई हाईकोर्ट की सरासर बदनामी भी है। जिस प्रकार से नारायण राणे जी को जो केस नॉन कॉग्निजेबल हो सकती है उसमें अरेस्ट करके उसमें भी बेल न मिले और उसके भी पहले ही घोषणा हो, यह सब मामला संशय खड़ा करता है। कहीं ना कहीं सवाल या जवाब सरकार को राज्य की देने पड़ेगी, इस प्रकार का खड़ा करता है। अंत में आईपीएस अधिकारी केंद्र से, केंद्र के सामने उनकी प्रक्रिया होती है। माननीय नारायण राव राणे जी केंद्रीय मंत्री है और उनके मामले में लेकर पुलिस से लेकर आईपीएस अधिकारी और राज्य के मंत्री और कोई राज्य के मंत्री और कोर्ट के मामले का बयान, ये सभी कोई ना कोई सवाल या निशान पैदा करते हैं, खड़ा करते हैं। मुंबई में भाजपा से नेते आशी